सगळ्यांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय। मी आहे तेजस आणि आपले स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण लाडबुद्ध टीव्ही लावून बघितल्यावर आपल्याला बाबासाहेबांचे आणि बुद्धांचे विचार पाहायला मिळत नाही, कारण त्यावर काल्पनिक सिरियल आणि जाहिराती पाहायला मिळते। लाडबुद्ध टीव्ही म्हटल्यावर विज्ञानवादी बुद्ध धम्माचा विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य करणारे चॅनल होते। बुद्धाला चालवणाऱ्या प्रतिनिधीला आमचे मित्र विशाल कुमार राऊत यांनी विचारणा केली असताना मिळालेले उत्तर सदर व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करायला विसरू नका। तसेच तुम्ही मला इंस्टाग्रामवरसुद्धा फॉलो करू शकता, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये। तसेच तुमचे काय मत आहे यावर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगा। हॅलो हॅलो भैयाजी, खैरकारचा नंबर आहे का? हो जी। हा जय भीम सर, अमरावतीवरून बोलतो, एक आंबेडकरी समाजाचा कार्यकर्ता बिलकुल बिलकुल। दुसरा काही संपर्कच नाही ना, म्हणजे दुसरा काही संबंधच येत नाही ना आपल्याला? हो ना, मी नाही आहो त्याच्यामध्ये। मोरे साहेबांना विचारा काही कार्यक्रम असतील, त्यांना माहित आहे। हा मोरे 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 साहेबांसोबतही बोललो मी। हो काय म्हणाल? त्यांचं म्हणणं असं आलं की दुसऱ्यांना चॅनल विकलं। हो हो, ते त्यांच्याकडे आहे, ते आहेत ना आता। हा चॅनल विकला, कोणाला दिलं, काय विषय आहे तो, तर हे अत्यंत चुकीचं आहे ना। जर अंधश्रद्धा लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून जर प्रकाशित होत असेल, हनुमान रामायण महाभारत कृष्ण गिष्ण, हे अत्यंत चुकीचं आहे साहेब। हे मोरे साहेब आणि ते महाराष्ट्राचे प्रमुख बनले आणि ते दुसरा गोष्टी आता चॅनल केलं नाही। आता आम्ही तुमच्याकडे बघून खूप काही पैसा वगैरे दिला त्या चॅनलला, खूप मोठं केलं, तर हे अत्यंत चुकीचं आहे ना, ह्या गोष्टीचा निषेध करतो। हॅलो, हा फोन कट नका करू, थोडीशी चर्चा तर करा तुम्ही। चर्चा काय करू, मी सांगितलं मी त्याच्यात नाही आहो। 2 वर्षापासून माझं भाषण दिसलं का तुम्हाला? त्याच्या भाषण नाही दिसलं, पण तुमच्याकडे पाहून आम्ही काहीतरी योगदान दिलं असेल ना चॅनलला, तर मग नाही कोण म्हणून राहिलं, मी तसं थोडं म्हणून राहिलो। विचारा आता, कैलास मोरे तिथंच राहतात, त्यांना विचारा, ते ज्यांच्याकडे चॅनल आहे कैलास महाराष्ट्राच्या कमिटीमध्ये ते आहेत ना। मी निघलो 2 वर्ष झाले ना, आता हे लॉकडाऊन ज्यावेळेस बंद होईल त्यावेळेस समजेल काय आहे ते विषय, त्यावेळेस आम्ही नागपूरलाच येणार आहोत। कोण काय आहे नागपूरला येऊन काय करणार? नागपूरला मी नाही आहो त्याच्यात चॅनलमध्ये, तुम्हाला याच्यानंतर 2 वर्ष झाले दिसलो का मी चॅनलमध्ये? नाही, पण सगळी सगळीकडे तुमचंच नाव मोठं आहे ना लॉर्ड बुद्धा चॅनल म्हणणार, म्हणून तुमचं नाव मोठं असल्याला काय होतं? आता माझेच लोक बरं, तुम्ही चॅनल इतर माणसाला देण्यामागचं काय रिझन? काय रिझन नाही, पैसा नाही जमला। हा मग समाजानं तर तुम्हाला भरपूर योगदान दिलं समाजानं, मग कुठं गेला पैसा? त्यांना विचारा नाही साहेब, हे अत्यंत चुकीचं आहे, ह्या गोष्टीचा निषेध नाही, याची केस दाखल होईल आता या चॅनलवर। सर्व कार्यकर्ते आता पेटून उठले, आजच आम्ही बघितलं लाईव्ह, ते पूर्ण मी व्हायरल केली ही गोष्ट सगळीकडे। कोणता कार्यक्रम झाला त्याच्यावर? त्याच्यावर ते कृष्णाचं काहीतरी नाटक दाखवलं सकाळी, तेव्हापासून सर्व कार्यकर्ते पूर्ण आंबेडकरी गायक कलाकार सर्व टीम पूर्ण तयार झाली, नागपूरला येणार आहे आणि तुमची सुद्धा भेट घेण्यात येईल। बर पाहू ना काय तर नंतर, ठीक आहे। आमचा जो ग्रुप आहे सगळा त्याच्या सोबत गेला, मोरे त्यांच्या सोबत गेला, बाकी सगळे गेले। हो हे सर्व काही बरोबर आहे, पण तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे, त्यांना दुसऱ्याला द्यायलाच नव्हतं पाहिजे। बोला बोला सर। मग अशी बोललो आपण व्हॉट्सअपवर। जय भीम साहेब। काय म्हणताय, काय लावलंय लॉर्ड बुद्धा चॅनल वर, हे काय नवीन तमाशा? कोणता? हे कृष्णाचं नाटक पाहिलं बा मग अशी मी लाईव्ह, त्याचे फोटो वगैरे आहे माझ्याकडे, तुम्हाला पाठवतो वाटलं। ते नाटक नव्हतं, ते कोणती तरी पिक्चर लावलं, त्याच्याने ते दृश्य आहे, त्यांनी आजपासून ते दिल्लीवरून सॅटेलाइट चालू केलं आणि हा, तर ते कशासाठी? लॉर्ड बुद्धा, मग त्यांनी लॉर्ड कृष्णा नाव ठेवा ना चॅनलला, लॉर्ड बुद्धा त्याचे। उद्या आम्ही 4-5 जण चाललो, एफ आय आर करतो, जर लोगो लॉर्ड बुद्धाचा असेल, जर दही देवता दाखवत असेल तर बंद करतो नाटक हे सगळं। हो ना, मग हे बाबासाहेबांची पूर्ण मेहनत हे धुळीत मिळवण्याचा माझ्या तेच म्हणत आहे, तर उद्या आम्ही चाललो 4-5 जण एफ आय आर करतो, ते गलत आहे ना सर? भैयाजी खैरकार सोबत आताच बोललो मी 2 मिनिटं आधी,
म्हणत भैयाजी मग ते तुमच्यावर लुटू राहिले तुम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले म्हणे आणि सर्व टीम माझी त्यांच्या सोबत गेली म्हणे मी सोडून दिलं म्हणे लॉर्ड बुद्धा चॅनल मग मी त्यांना असंच म्हणलं ना जे काही आंबेडकरी समाजाने योगदान दिलं म्हटलं की भैयाजी खैरकाड कडे पाहून दिलं आणि भैयाजी खैरकाड जर त्याच्यातून मैदान सोडत असल तर अशा ना मग कार्यकर्ते कोणाच्या आशेवर जपतील ना कोणाच्या आशेवर ते धम्माचा प्रचार प्रसार करतील कॉल रेकॉर्डिंग केलेली पाठवली मी तुम्हाला त्या तुमचं नाव जास्त घेत आहे तो आणि हे जर अशी गद्दारी करत असतील हे लॉर्ड बुद्धा चॅनल वाले तर आंबेडकरी समाज काही झोपलेला नाही काही लोक असतील झोपलेले पण काही तरुण असे आहे की ते मग लय वाट लावतील त्या लोकांची जर बाबासाहेबांचा इतिहास नष्ट करून हे देवधर्म अंधश्रद्धा जर आणत असतील तर ते बक्षलं जाणार नाही कारण की ज्या दिवशी लॉकडाऊन हे खुलेल त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा 20 एप्रिलला पूर्ण कार्यकर्ते टीम सहित सचिन मोहन राजीव मोहन भैया खैरकार आणि जे असतील नसतील यांच्या घरी जाऊन यायचा काय करायचं ते करतील म्हणून नाही बरोबर आहे सर मी तर उद्या FIR दस करून आलो आपल्याला धोका दिसते कारण 9-10 वर्ष आम्ही जीवनात दिले कुठे जायचं आपण माझं काय म्हणणं आहे तुम्ही आता उद्या FIR दर्ज कराल पण ज्या वेळेस तो कार्यक्रम प्रकाशित होईल त्यावेळेस तुम्हाला माहिती राहत नाही तुम्ही त्याचे कार्यकर्ते सक्रिय कार्यकर्ते असताना हे अत्यंत शोकांतिक आहे आपल्याला माहित असते दिल्लीवर गेलं यायन सगळं आपल्या याच्या परत आलं महाराष्ट्र बनवून दिलं मला ते लॉलीपॉप देऊन दिलं मी पाहतो पाहत होतं झालं सगळं काही माहित नाही पण तुम्हाला त्या चॅनल 8 महिन्यापासून बंद आहे यायन कोणाला सांगितलंच नाही ना सर नाही तुमच्यासारखे समजदार लोक असताना जर असं होत असेल तर मग आमच्यासारख्या आम्हाला धोका दिला ना सर आमच्या सोबत आम्हाला धोका दिला म्हणून तुम्ही डायरेक्ट मग धोका देणारा ठोका ना तुम्ही धोका देणारा कशाला बक्षू राहिले बिलकुल आम्ही तुमच्या सोबत आहोत मला सांगा काय करायचं आपण आता तुम्हाला विजय भारती यांनी फोन केला होता मग अशी नागपूरवरून गायक कलाकार ते त्या ग्रुपवर एवढी चर्चा झाली आज त्या विषयाची पूर्ण कार्यकर्ते एकदम चिडून आहे त्याला माहित आहे ना विजय भारती साहेबांना माहित आहे ना आम्ही किती मेहनत करून आलो 24 घंटे होतो पुरे जीवनात 10 वर्ष दिले काय करा आता मी भेटलो तुम्हाला सायन्स कोर मध्ये बरेचशा मी अमरावतीत आहे सध्या अच्छा अमरावती मध्ये किती मोठा कार्यक्रम घेतो काय मग हे एवढं सारं असताना तुम्ही ते फालतू पैशासाठी पैसा म्हणजे सर्व काही नसते ना स्वाभिमान जिवंत ठेवा त्या सचिन मोहन सांगतो मी उद्या एक काम करायला आहोत त्यांना मी असंही बोललो जर लॉर्डचा लोगो नाही हटवला तर मी FIR दर्ज करतो बा एवढं माझे करतो कारण मी स्वाभिमानी माणूस मला ते नाही पाहिजे आता 4 महिने ऍडव्हर्टाईज वगैरे मारा महाराष्ट्र बनलो 4 महिने ऍड वगैरे सगळं बंद करून ठेवले होते तर मग ठीक आहे बा चांगली गोष्ट आज चालू केली होती काही ना आणि ते डायरेक्ट टू होम सेवा म्हणजे DTH वर ते फ्री मध्ये झालं असं काहीतरी होती ऍडव्हर्टाईज माझं एक म्हणणं आहे की तुमच्या सारखं फ्री डिटेल्स आपल्या गावगावने खेड्यापेड्यात नाही का DISH TV हा त्यांच्यावर चालू केलं आजपासून म्हणजे खेड्यापाड्यातील जे अडाणी लोक आहे त्या लोकांना तुम्ही रामायण महाभारत लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून दाखवताय हे किती मोठी शोकांतिका किती मोठी लाजीरवाणी किती हरामखोरपणा साहेब आम्हाला तर सकाळी पाहिल्या बरोबर मॅट झालो मी नाही पण तुम्ही आपल्याला काय करताय तुमच्या सोबत हा मी काय म्हणतो सांगा माझं नाव काय नाही मला सांगा काय करायचं मी तुमच्या सोबत फिरतो मी काय म्हणतो कैलासजी मोरे साहेब माझा आहे का आता तुम्ही एवढे दिवस त्या कार्य चॅनलचे समर्थक होते तर तुमच्या सवंगड्यांनी जे काही तुमचे कार्यकर्ते सोबतचे हे जर असे नालायकपणा नीचपणा करत असतील तर तुम्ही तेव्हाच उघड करायला पाहिजे होतं आता सर्व केलं ना केलं ना केलं ना सर्व केलं ना साहेब 4 महिने झाले मी चालवण्याचा प्रयत्न केला 4 महिने मी लॉर्ड बुद्धा टीव्हा बगर याच चालू केलं सर्व केलं लोकांनी नाही केली मदत तर मी आजपाय काय थंड झाले काय आपण पैसे नाही लावू शकत काही नाही असं काय करा आपण पैसे नाही लावू शकत ना तर तुम्ही ते चॅनल बंद करून द्यायचं कायमचं अजिबात गरज नाही समाजाला बाबासाहेबाचं लय साहित्य बाबासाहेबाचं लय साहित्य लय पुस्तक आहे वाचले पण हे अंधश्रद्धा जर समाजात येत असून चॅनलच्या माध्यमातून कारण लोक टीव्ही जास्त पाहिजे पुस्तकापेक्षा अडाणी लोक जे राहते गाव खेड्यापाड्यातले दरीखोरी वस्ती वाड्यातले यायले जास्त टीव्ही पाहू शकते पुस्तकं नाही म्हणून ते अतिशय दलिंदरपणा केला आता आपण सगळे लोक जागरूक झाले आज सकाळपासून मला 10-15 फोन आले 20-25 संध्याकाळी आले सकाळी 10-15 आले आणखी हजारो फोन जागृत आहेत लोक
नाही, हजारो फोन येतील तुम्हाला, कारण की ते पूर्ण व्हॉट्सअप वर. मी उचलतो आम्ही सगळ्याचे बोल, तुम्ही सगळ्याचे सांगतो काय म्हणता काय. आमच्या थोडी 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 केली सांगते. आणि मी स्वतः स्वतः व्हायरल केली ती पोस्ट, स्वतः पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल केली. बरोबर. कारण काय करायचं मला सांगा मग. ठीक आहे, काय करायचं नाही, 20 तारखेला आम्ही जाणार आहोत तिथे. आणि तुम्ही 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 जर गुन्हेगार नसाल, तुम्ही जर त्याच्यात सामील नसाल, तर तुम्ही पण चला. काय तर दूध का दूध पाणी का पाणी. मी तर उद्या एफआयआर करून आलो सगळ्यांवर, हे पार्टी करतो सगळे. बस 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 बस. कारण आपण काय जीवनात 9 वर्ष नाही असं थोडे दिले, जीवनात झाले लेकरं थोडं थोडं काम केलं, लाटलूक ठेवले. हा तेच तेच म्हणणं आहे माझं. फक्त एवढं करा तुम्ही, तुम्ही जर त्याच्यात सामील नसाल त्या ग्रुप मध्ये, ते त्याला चांगलं जिरवा. बिलकुल बिलकुल 100% ठीक आहे ठीक आहे. ओके जय भीम. हॅलो मोरे साहेब बोलता का. हो बोलतो ना सर. जय भीम जय भीम, विजय भारती बोलतो ना. बोला बोला भारती साहेब. ओळखले का. हो वा हो काय कलाकार, एक नंबर टॉपर. बोला. काय नाही, ते झाला आज का लाडबुद्धा रामायण सिरियल दाखवलेली आहे ना. ते मला ते पंजाबी विकला वाटते ना त्या लोकांना चॅनल ते दिल्लीवाले. हो हो हो. 2 वर्ष आधी लोकांना सांगत होतो विकली विकली काय ऐकत नाही ते भोसरीचे लोक. आता त्याला लाथाडा लागतो त्याला कैला त्या खैर करले. आता काउन का समाजाकडून पैसे घेतले, समाजाने विचारून त्या चॅनल विकलं का तुम्ही. बरोबर. तुम्ही विकायचं तर त्या आवाज इंडियावाले म्हणता की घर चालू रे भाऊ तुम्ही, असं तुमच्यात नाही होत. ते बिचारे चालवून राहिले ना. बरोबर बरोबर. अमन कांबळे, प्रीतम बुलकुंडे हे लोक चालू चॅनल. भैयाजी खैरकर आले ना ते चॅनल तुटलं. खरा कारणीभूत तो आहे. अच्छा अच्छा. असं आहे का. याले राजू म्हणून सचिन म्हणून कारणीभूत नाही आहेत हे लोक. भैया खैरकरचा पताच नव्हता जेव्हा चॅनल सुरू झालं ना, तेव्हा हे लोक भैयाजी खैरकरचा कोटी कोटी पत्ता नाही होता त्याचा. अमन कांबळे, प्रीतम बुलकोटे, राजेंद्र फुले, आपले कांबळे नाही का, ते खूप मोठे ऑफिसर आहेत ते. आपले हर्षदीप कांबळे. हर्षदीप कांबळे हे सगळे इन्व्हॉल्व्ह होते त्याच्यामध्ये. पण भैयाजी खैर करणं त्याच्यामध्ये मधात काळी लटकवून ते अलग होऊन गेले. आणि लायसन काय, लायसन सचिन मुंच्या पत्नीच्या नावावर होती. लायसन सचिन मुंच्या पत्नीच्या नावावर होती. लायसन त्याच्या नाव कोणाच्याच नावावर नाही ना लायसन. पण आता समाजानं एवढा पैसा दिला आणि समाजाची पुढे दिशाभूल करून टाकल्या लोक आहे ना. म्हणजे आता समाजाने आता जॉब विचारायला पाहिजे ना अशा लोकांना, जोपर्यंत लाटाळवीत नाही अशा लोक आहे. बरोबर बरोबर. तोपर्यंत मग हे दलाल लोक हुशार होऊन म्हणजे यायला अद्दल नाही घेणार ना, नाही का. बरोबर. ऍक्च्युली आता हे सर 3 महिने 4 महिने झाले, 1 जानेवारीचा कार्यक्रम होता का नाही. हो. याच्यात दह्याची काही गलती नाही. बरोबर आहे. हो. दिलं त्यांना, त्यांना चाललं होतं लायसन त्याच्या नावानं होतं, पण यांच्या त्यांना 2-3 वर्षापासून 1 रुपया गेला नाही त्या माणसाला. बरोबर. कोणाला. दह्या जो दिल्लीहून चालवते ना तो सॅटेलाइट. आता मी 4 महिने झाले मला महाराष्ट्राचं बनवलं, तर महाराष्ट्रामध्ये आता मी प्रयत्न केले आपल्या सगळे प्रतिनिधी मिळून आपण चालू. बरोबर आहे. पण लोकांनी मला म्हणजे पैसेच कुठून देतील, लोक कायच करते. ऍडव्हर्टाईज वगैरे सगळे बंद केले असताना ते दुसऱ्याला देऊन दिलं 8 करोड रुपयांनी विकली. कसं झालं एका वर्षाचे सांगतो मी ते काय झालं होतं. यांचं एग्रीमेंट झाला होता आधी भैयाजी खरकराने त्या दिल्लीच्या सरदार सोबत कि भैया मैं चलाता इसको, तुम्हारे से मैं चलाता प्रोग्राम, प्रोग्रामिंग तुम दो. प्रोग्राम यही मांगा था कि प्रोग्राम तुम दो, नाम वही रहेगा. लाड बुद्धा रहेगा कि नाम, प्रोग्राम आप तैयार करो, प्रोग्राम आप हमको दो, हम रिलीज करते और हम चलाते हैं इसको. और जो भी है बोले इसमें जो रहते बोले एडवर्टाइजमेंट वो सब हम लाते हैं. तर याने त्याने प्रोग्रामिंग नाही दिला तर तो बी काय करण, त्याच्यात त्याची चुकी नाही. पैसाच नाही पोहोचलो, पैसा काहीच नाही पोहोचला ना सर. हा बरोबर आहे. याने प्रोग्रामिंग नाही, प्रोग्रामिंग त्याला दिलाच नाही तर पैसा देणेच कुठून यायले. बरोबर बरोबर आहे. असा कितीतरी याच्यावर ह्या लोकांना पुरा पैसा जमा केला. एका एका काळामध्ये भैरजा खरखरले राहिले जागा नव्हती, आज त्याची मोठी मालमाळी झाली. ठीक आहे, 5-10 रुपये म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये. आता आम्ही त्याच्यात करतो आता बंदोबस्त. आता आम्ही करा काय तर सांगा. मी तर एक काम केलं, ते दही त्यालाही सांगितलं तुला चालू चालू, पण लोक नको लोक हजर चालू असतील तर ती अरे फार दर्द करेन, उद्याच करतो मी. त्याला थोडं सबक शिकवा लागेल ना, असं थोडी काही त्याच्या मतान थोडी करता येईल. मग करतो एक.
मी एफआयआर दर्ज करतो, यायला नाही पार्टी बनवतो, त्याला बोलवतो. बिल्कुल बिल्कुल. मग चॅनल समाजात नऊ वर्ष जीवनात ते नऊ वर्ष दिल्यानंतर आपण चॅनल चालवणार. त्याच्यात तुमचे एकाही पैसे तुम्हाला बोलत होते, मग ते विचार बोलत होते. त्यांची कोणती गलती आहे? ते एक मेंबर आहेत ते. तुम्ही एक मेंबर होते ना, एक अमरावती जिल्हा तुम्ही सांभाळला, त्याच्यानंतर काय प्रोग्राम मिसिंग लावले तुम्ही, त्याच्यासाठी ते वाढवण्याकरता प्रयत्न केले तुम्ही? खूप खूप केलं सर. माझे पैसे आता 2-4 करोड रुपये तुम्ही दिले, तुम्ही एवढी मेहनत केली, सर्वात जास्त मेहनत केली सर. माहित आहे मला, कारण की तुम्ही चॅनल चालू, तुम्ही त्या याच्याशी जुळलेले होते, म्हणजे जे राहते ना मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाशी तुम्ही जुळलेले होता, म्हणून तुम्ही ते सगळं करू शकल्या. तुम्ही कोणासाठी केला का? चला बुद्ध चॅनल एक बाबासाहेबांच्या विचारात चॅनल, म्हणून तुम्ही मेहनत केली. तुम्ही खरेकरसाठी मदत नाही केली, तुम्ही सचिन मुंसाठी मदत नाही केली, पण त्यांनी तुमच्या मेहनतीची चीज समजली. का एकदा तुम्ही आले होते लागू झाला, आठवते तुम्ही बसले होते, मी पण आलो होतो. कडक जयंतीच्या पिक्चर नाही का चालू होत? हो, ते 3 महिन्याचे पैसे 5-5 हजार रुपये असं काही चालू होत ना. तेव्हा आपली भेट झाली होती तिथं लाडबुद्धाच्या ऑफिस मध्ये. हो, त्याच काळामध्ये यांच्यावर यवतमाळ मध्ये केस दाखल झाली होती सचिन मुनवर. हो, यवतमाळ मध्ये कार्यक्रम घेतला होता, तुम्ही होते ना? बरोबर, मी होतो. त्याच्यानंतर केस दाखल झाली होती यांच्यावर. अच्छा अच्छा. त्या यवतमाळच्या एका प्रतिनिधीने याच्यावर केस दाखल केली होती, सचिन मुन वर्सेस. त्या तारखेवर सुद्धा मीच गेलो होतो त्यांना घेऊन. तेव्हाच मला मग समजायला आलं होतं. राजीव मुनला विचारलं, राजीव मुन दांडवणं बोले, आपले क्या करणार, आपला जो आहे बोले वो कर रहे बोले. अरे बा, इतका पैसा कमवून ठेवला त्यांनी, काहीच नाही. आता त्यांनी 16-16 हजार रुपये 150 प्रतिनिधी म्हणून घेतले. किती होतात सर? बापरे, 1-1.5 करोड रुपये होत राजीवधरांनी. 1.5 हजार रुपये 15-16 हजार एका जवळून 100 लोक आहेत सर, जे 1.60 करोड होत. आणि ते टॅलिफोनचे पैसे वेगळेच आहेत. हो, तर ते कोणाला काही दिलं, सगळे अंदर दाबण्यात पैसे. नाही आता नाही ते, पण ऍक्सिडेंट काय झालं, ते पैसे सगळे हे परेशान काऊन झाले माहित आहे का? ते 2000 नोटा बंद झाल्या, ते 1000 नोटा कोट त्याच्यापुढे तेव्हापासून परेशान आहे. आता तो पैसा दाबून ठेवला, तो कोणा कामाचाच नाही पडला आता. बिलकुल. आता तर असं झालं ते, आता ते करू शकत होते ना लाडू जायचा पैसा. काय आहे काय तर मला सांगा भारती साहेब. मी आपण आपल्या सोबत एफआयआर दर्ज करू आणि करू, कारण आमचे माझे जीवनाचे 9 वर्ष गेले. बापा मग काय, तुम्ही मेहनत केली ना तुम्ही? माझ्या मेहनत खंडर गेलं तर आम्हाला कसं वाटत असेल तर त्यांना एवढीच अडचण. त्यांनी मला समाजाला म्हणायला पाहिजे, तर अशी अशी अडचण आहे, कोण चालवू इच्छिता तुम्ही पहा बरं चॅनल थोडीशी. समाजाला जे आव्हान केलं असतात, कोण ना कोणी पुढाकार घेतला असता ना. 1 करोड लोक आहेत आपल्या समाजात, पण कोणी देत नाही सर. फक्त म्हणाले आहे, कोणी 1 रुपया खर्च नाही करत. पाहिलं मी आता, खूप 10-12 लोकांजवळ गेलो, पैशेवाल्या जवळ फिरलो, कोणी 1 रुपयाला आलता येणार नाही. फायदा सांगा, मी गेलो 2-3 फायनान्सर होते ना, 5 लाख रुपये मग महिन्याचं आम्हाला काय भेटून पहिले तेच पाहत होते. फक्त बोलून करली ती फरक आहे. मी 4 महिने फिरलो ना लोकांकडे, पैसे वाल्याजवळ गेलो मी. तर आता बाबा 1 रुपयाला आले कोणी तयार नाही, त्याचा फायदा पाहिजे. मी 10 लाख रुपयाला आले तर महिन्याचे मला किती भेटी? बरोबर. हो, आपण फक्त हे बोलण्याच्या शब्दात आपले का लोक आपले करोडपती आहेत, पण कोणी लावू शकत, कोण नाही लावत पैसा. नाही, जर अधिकार दिले असते कोणाला, हे चालू आता आमच्याने चालवून होत नाही. किती अधिकार दिले, काही तरी कोणी चालवत नाही. ते नाशिकचे करोडपती आहे, ते फायद्यासाठी जुळतो, याच्यात ते जुळणार आम्हाला. जर सचिन म्हणून भैयाजीले फायदा झाला, आम्हाला झाला पाहिजे बा. असे असे वाले लोक भेटले सगळे, आणि करोडपती झालं पाहिजे बस, बाकी काही नाही. सांगतो ना साहेब, आता एकच पर्याय आहे, आपण 9 वर्ष चॅनलला दिले. आमचं काय झालं जाऊ द्या, पण आता चॅनल जे आहे बा, लोगो नको ठेवू. याचं मन चाललं बंद झालं तरी जास्त टेन्शन काही घेऊ नका. घरी बसा, आपण काय नवीन करता येईल करा. ठीक आहे, काही असलं तर सांगा मला. बिलकुल बिलकुल. याच्यावर एफआयआर दर्ज करा तुम्ही, जसं काय भैयाजी काय म्हणतात तुमच्या हिशोबाने तुम्ही ऍक्शन घ्या, मला सांगा काय करा. बिलकुल बिलकुल बिलकुल. ठीक आहे दादा, ओके.